अहमदनगर शहरात गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं असून चार गावठी कट्टे आणि 16 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. शहरामध्ये विक्री करण्यासाठी चार गावठी कट्टे आणि 16 जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या स्वतः तयार करून विक्रीसाठी शहरात आला असताना आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठ्या शिताफीनं जेरबंद केला. विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांना गणेशोत्सव अनुषंगानं जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारेविरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एक किसम गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे तारकपूर एसटी स्टँड परिसरात येणार आहे. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र शेलार, पोलीस नाईक विशाल दळवी, शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, आकाश काळे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे आणि ज्योती शिंदे अशांनी मिळून तारकपूर परिसरात सापळा लावून रितेंद्र सिंह बर्नाला, वयवर्ष 22 राहणार उमरती, जिल्हा बडवानी राज्य मध्यप्रदेश, हल्ली राहणार धुलकोट तालुका भगवानपुरा, जिल्हा खरगोन राज्य मध्यप्रदेश याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून चार गावठी बनावटीचे कट्टे, 16 जिवंत काडतुसे असा एकूण 1,31,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गावठी कट्टे आणि काडतुसे हे त्यांना स्वतः आपल्या मूळगावी तयार करून विक्री करण्यासाठी आणले आहेत अशी कबुली दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सहायक फौजदार राजेंद्र देवमन वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री बीजी शेखर पाटील सर आणि पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सर यांनी अवैध शस्त्राच्या विरुद्ध अग्निशस्त्राच्या विरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आपली स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची टीम माहिती काढत असताना आपणास अशी माहिती मिळाली की तारकपूर जे बस स्टँड आहे आपलं त्या ठिकाणी एक इसम काही अग्निशस्त्र घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे आपली जी टीम आहे ती प्रवासी या वेशामध्ये तिथे आजूबाजूला सापळा लावण्यात आला होता आणि त्याप्रमाणे थोड्या वेळाने एक इसम काळी सॅक बॅग घेऊन तिथे आला आणि त्याच्या हालचाली थोड्या संशयित वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 4 गावठी पिस्टल आणि 16 राऊंड असा साधारणतः 1,31,000 मुद्देमाल आपल्याला हस्तगत करण्यात आलेला आहे. या मुद्देमाल आणि आरोपीला आपण तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेले आणि पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करत आहे. त्याचबरोबरीने याचे अजून कोणी साथीदार आहेत का याची आपण आणि याच्यावर अजून काही याचं काही रेकॉर्ड आहे का याची आपण खात्री करत आहोत. याच्यामध्ये इतरपेक्षा वेगळी गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा हा ज्या ठिकाणी मध्य प्रदेश उमरटी या ठिकाणी जे शस्त्र बनले जातात किंवा आणले जातात अशी माहिती मिळते आपल्याला, तिथला हा इसम पहिल्यांदा आपल्या सापळ्यामध्ये सापडलेला आहे. त्याचं जे नाव आहे ते नाव आहे रितेंद्र सिंह बर्नाला, वय 22 वर्ष आहे, उमरटी मध्य प्रदेश येथील हा आरोपी आहे. याचं रेकॉर्ड आणि इतर काही साथीदार किंवा इतर काही गुन्हे आहेत का याबाबत तपास सुरू आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.